पाच काल आला आमचा. आम्हाला काही भेटलं नाहीये. गुगल मॅप वर बघून कधी जेऊ नका. नाही भरत फातिमा मोठी यात्रा भरताय सर. हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. बट मी मस्त आणि मजेत बिलकुलही नाही आहे. माझ्यासोबत झालेला आहे पचका. तुम्हाला दिसत असेल इथे लावला आहे एक वॉटरफॉलचा फोटो, सुभेदार वॉटरफॉल. आम्ही तिथे निघालेलो आणि हे गुगल मॅपवर बघून आम्ही चाललो आहे. दिसायला एवढा भारी ग्रीनरी दिसतो आहे. रियालिटी काय आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आमचा किती मोठा पचका झाला आहे. आणि आम्हाला हसू आवरे ना तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण खूप मस्त हसू येईल. तुमचं पण हसू आवरणार नाही. आणि आम्ही कुठे जाऊन फसलो आहे अडकलो आहे नक्कीच पहा या व्हिडिओमध्ये. हॅलो मम्मी. हाय. तर मम्मीचं इथं तोंड लटकलेलं आहे कारण इथं जिथे आम्ही आलोय तिथं आम्हाला काहीच भेटत नाही. फक्त हिरवगार आहे आणि इथं आम्हाला कळत पण नाही धबधबा कुठे आहे. काय तो आणि तू सुभेदार सुभेदार काय डॉन बस कसं सांगा डॉन बस सारखं. आम्ही आलेलो सुभेदार धबधब्याला आणि इथं आम्हाला काही भेटलं नाहीये. जंगला इथं फक्त एक छोटस पॉन्ड टाइप भेटला त्याच्यातच डुबकी मारायची पडेल. मम्मी काय झालं? काय नाही, जिथे आलं तर कुठे दुसरीकडे झालं. काय नाही काय धबधब्याचा एक खड मेले निशाण पण दिसत नव्हता तिथं. काय हसत पण तरी आमचा. आणि आता मी परत चाललोय. आणि आबा खाई पण घेऊन येलो सुभेदार घेऊ मम्मी माहीत असता. चल अरे त्यांनाच आता वॉटरफॉल ला आता कोणी येतो. आणि मॅप मध्ये असं दाखवत होते मस्त वॉटरफॉल आहे. आणि आम्ही काय बघितलं नाही, मामाने डिसाईड केलं होतं. आम्ही वेगळंच डिसाईड केलं होतं आणि आम्ही आता इथं पोचलो. मम्मी तुझं काय म्हणणं आहे? आता काय म्हणणं नाही आहे. कधी पण मॅप वर बघून यायचं नाही. काही सगळं चुकीचं दाखवलं. आम्ही उगी चाललो आहे. आणि खरं म्हणजे डॉन बास्को जिथे जो चर्च आहे तिथे खूप सारे आहेत. ते जायचं होतं पण आता परत आम्ही जाणार स्टेशनला. मी कशी वाटली ट्रॅकिंग आजची? लय भारी वाटली. गुगल मॅप वर बघून कधी जेऊ नका. गरजेचं नाही की दरवेळ तो सरळ दाखवेल असं. आणि रिक्षावाल्याने पण सोडला आम्हाला तिथे वॉटरफॉल म्हणजे धबधबा आहे म्हणून. तो पण सही असेल. आता सगळं सुखत आलंय आणि आम्ही आता दुपारच्या वेळी आलोय. रिटर्न जातो बघू पुढे काय ते. हो आता आणि म्हणजे मॅप वरती काय भारी असं दाखवलं. पचका पचका झाला आमचा. पैसे फुकट सगळ्यात. आम्ही असं विचार नाही करून आलो तरी सुभेदार वॉटरफॉलला जाणार आहोत. आम्हाला डॉन बास्को चर्च जायचं होतं. मामाने बोललं चला सुभेदार वॉटरफॉलला जाऊया. आर्याने बोलला नाही तिथे जाऊन म्हणजे आता काय माहिती आम्हाला त्यामुळे माहिती नाही आम्हाला. सो म्हणलं जाऊ बघू ना. आणि ऊन खूप आहे. हो परत आम्ही रिटर्न चाललोय.
बघूया. तर आता आम्ही चाललो परत घरी. आम्हाला काही भेटलं नाहीये. आमचं झालंय फर्स्ट का सो काही हरकत नाही. तर आता बघ घेतला पाहिजे लाईफ मध्ये तर समजते. चर्च मध्ये जाणार आहोत. आता फातिमा चर्च ला जाऊन येतो. इथेच आहे कर्जतला आणि इथे कर्जतच्या चर्चला आलेलीच आहे. तर आता आम्ही चर्च मध्ये जाणार आणि घरी जाणार आणि आमचा पचका तर ऑलरेडी झालेलाच आहे. चला मग भेटी आपण चर्च मध्ये. मला अजून पण हसूच येत आहे. हसण्यासारखीच गोष्ट आहे ना. हसायला येणारच. तर आता आम्ही तर रेल्वे लाईन क्रॉस करणार आहोत. ही फेऱ्या भरत फातिमा साहेब मोठी यात्रा भरत आहे सर. आपलं तिकडे असतं ना त्यावर. आम्ही थकून आलेलो आहोत आणि चर्च मध्ये पण गेलो होतो आणि चर्च बंद होत. आणि आता हे बघा मम्मी. हो काही अवतार झालेला आहे. आणि गुगलवरती केव्हाच विश्वास करू नका. असे काय गुगल कधी कधी खरं सांगतात. गुगल कधी कधी पचकाही करू शकतो. मोठा पचका झालेला आहे आणि खूप थकलेलो पण आहोत आम्ही. चला मग बाबाय. मस्त घरी जाऊन जेवणार आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. हे एकदम छोटस पप्पीज आहे ना तो आमच्या सोसायटीच्या बाहेरचा आहे वांगणीमधला. आणि त्याला आय थिंक त्याला भूक लागली होती. आणि मग तो असं ना माझ्या अवतीभोवती फिरत होता. आम्ही स्टार्टिंगला आलो तेव्हाच तो माझ्या पायावरती उभा राहिला. तर मग मी त्याला तिथून बिस्किट घेऊन घातले. जाम भारी वाटत होता. एवढा भारी वाटत होता ना तो. त्याचे डोळे एकदम खूप सुंदर. आणि ती त्याची पप्पीजचे छोटा बच्चू आहे ना त्याची मम्मी आहे. तर मला जाम भारी वाटतं. आणि मला डॉगीज छोटे छोटे पप्पीज ना जाम आवडतात. मांजरंसुद्धा.